Hello friends, today we are going to see the kinds of an adjectives. In the last period we have seen what is an adjective, its definition and some examples of an adjective. Now today we are going to see kinds of an adjective. The first kind is adjective of quality. Adjective of quality. Now, what is the definition of an adjective of quality? Show the kind or quality of a person. Show the kind or quality of a person or thing. Or बघा काय आहे याला आपण मराठी मध्ये काय म्हणतो गुणवाचक गुणवाचक विशेषण मराठी मध्ये देखील हा प्रकार आहे गुणवाचक विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव ऑफ क्वालिटी मग काय आहे तर आपल्याला एखादी वस्तू किंवा व्यक्ती त्याच्या मधला गुण दाखवणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतात ऍडजेक्टिव ऑफ क्वालिटी किंवा गुणवाचक विशेषण तसं आपण एक्झाम्पल जर बघितलं तर बघा काय आहे एक दोन एक्झाम्पल पाहून घेऊ कोलकाता इज अ लार्ज सिटी कोलकाता इज अ लार्ज सिटी बघा आता या सेंटेन्स मध्ये कोलकाता इज अ लार्ज सिटी एक सेंटेन्स आहे याच्यामध्ये काय आहे सिटी हे नाउन आहे म्हणजे ऍट्रिब्युटिव आहे आणि त्याच्या सोबत आलेला लार्ज जे आहे ते काय आहे ऍडजेक्टिव आहे म्हणजे नाउन आणि हे काय आहे ऍडजेक्टिव ठीक आहे नाउन आणि ऍडजेक्टिव आहे मग कोलकाता हे या शहराबद्दल जी काय विशेष माहिती म्हणजे लार्ज मोठे आहे मोठे आहे म्हणजेच काय आहे त्या शहराचा गुण कोणता आहे तर त्या शहराचा गुण कोणता आहे मोठेपणा कोणता आहे मोठेपणा सेकंड एक्झाम्पल पाहू आपण बघा सेकंड एक्झाम्पल मध्ये काय आहे ही इज अन ऑनेस्ट मॅन ही इज अन ऑनेस्ट मॅन आता बघा याच्यामध्ये शेवटी काय आहे मॅन आहे आणि ऑनेस्ट म्हणजे जो मॅन आहे ते काय आहे नाउन आहे आणि या नाउन सोबत ऑनेस्ट जे आलेलं आहे ते काय आहे ऍडजेक्टिव आहे काय आहे ऍडजेक्टिव आता याच्यामध्ये तो प्रामाणिक माणूस आहे तो प्रामाणिक माणूस आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे जे प्रामाणिकपणा आहे तो काय दाखवतो आपल्याला त्या माणसातली क्वालिटी दाखवतो काय दाखवतो क्वालिटी ठीक आहे या पद्धतीने आपल्याला ऍडजेक्टिव समजून घ्यायचं आहे हा नंतर पुन्हा एक दोन एक्झाम्पल पाहू ऍडजेक्टिव ऑफ क्वालिटीचे बघा द फुलिश ओल्ड क्रॉ ट्राइड टू सिंग द फुलिश ओल्ड क्राउ ट्राइड टू सी बघा आता याच्यामध्ये द फुलिश ओल्ड क्राउ ट्राइड टू सी तर याच्यामध्ये फुलिश आणि ओल्ड क्राउ आहे की नाही मग मूर्ख म्हातारा कावळा काय करतो गाण्याचा प्रयत्न केला मूर्ख म्हाताऱ्या कावळ्याने गाण्याचा प्रयत्न केला आता कसा कावळा मूर्ख कावळा म्हणजेच काय आहे ऍडजेक्टिव आहे
आणि ओल्ड प्रॉप काय आहे, नाउन आहे। याच्यामध्ये ओल्ड देखील सुद्धा काय आहे, ऍडजेक्टिव आहे, लक्षात घ्यायचं, ठीक आहे। मग आता याच्यामध्ये त्या कावड्याचा जो गुणधर्म आहे तो काय आहे, मूर्खपणाचा, म्हणजे त्याची जी कृती आहे ती काय आहे, मूर्खपणाची कृती आहे, अँड सो इट इज कॉल्ड ऍडजेक्टिव ऑफ क्वालिटी, ठीक आहे। समजलं, या पद्धतीनं समजून घ्यायचं, जास्तीत जास्त एक्झाम्पल्स शोधून लिहायचे आणि त्यामधून ऍडजेक्टिव ऑफ क्वालिटी शोधून काढायचं, ठीक आहे। नेक्स्ट आपण सेकंड काइंड ऑफ एन ऍडजेक्टिव बघूया। सेकंड काइंड ऑफ एन ऍडजेक्टिव काय आहे, तर ऍडजेक्टिव ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव ऑफ क्वांटिटी। बघा आता ऍडजेक्टिव ऑफ क्वांटिटी तर काय दाखवते आपल्याला, शो हाउ मच ऑफ अ थिंग इज मेड, शो हाउ मच ऑफ अ थिंग इज मेड। म्हणजेच याच्यामधून आपल्याला दाखवलं जाते की ती वस्तू किती प्रमाणात आहे, वस्तू किती प्रमाणात आहे ते आपल्याला याच्यामधून दिसते, म्हणजे त्या वस्तूचं प्रमाण दाखवलं जाते, त्यालाच आपण काय म्हणतो, क्वांटिटी म्हणतो, ठीक आहे। आता बघा एक्झाम्पल बघूया, आय ॲट सम राईस, आय ॲट सम राईस, मी काही भात खाल्ला, आय ॲट सम राईस। आता याच्यामध्ये राईस काय आहे, नाउन आहे, आणि सम काय आहे, ऍडजेक्टिव आहे, पण कोणत्या प्रकारचे ऍडजेक्टिव आहे, क्वांटिटी दाखवते, मी काही भात खाल्ला। नंतर नंबर दोन बघूया, ही शोड मच पेशन्स, ही शोड मच पेशन्स, म्हणजे तो फारच काय दाखवतो, धीर दाखवतो, पेशन्स म्हणजे धीर, मच, मग मच काय आहे, ऍडजेक्टिव आहे, पेशन्स काय आहे, नाउन आहे, कोणतं नाउन आहे, कोणतं नाउन आहे, ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे। नंबर तीन, तिसरं एक्झाम्पल, He lost all his wealth. He lost all his wealth. त्याने त्याची सगळी संपत्ती गमावली। आता सगळी संपत्ती all आणि his wealth काय आहे, नाव, आणि all काय होईल मग, adjective, ठीक आहे। तर कळून राहिलं, बघा मग तिसरा प्रकार बघूया, ऍडजेक्टिव ऑफ नंबर, ऍडजेक्टिव ऑफ नंबर। आता याच्यामध्ये सुद्धा ऍडजेक्टिव ऑफ नंबर मध्ये काय आहे, संख्या विशेषण, याला आपण काय म्हणतो, संख्या विशेषण। आता याच्यात काय दाखवलं जाते, शो हाऊ मेनी पर्सन्स, शो हाउ मेनी पर्सन्स और थिंग्स, और थिंग्स आर मेड, म्हणजेच आपल्याला या विशेषणामधून किती संख्या आहे, हाऊ मेनी म्हणजे काउंटेबल,
है कि नाही। आणि याच्या आधी जे क्वांटिटी बघितलं होतं त्याच्यामध्ये काय होतं, अनकाउंटेबल दिसत होतं, याच्यामध्ये काय दिसणार, काउंटेबल दिसणार। बघा एक्झाम्पल बघूया आपण। द हँड हॅज फाईव्ह फिंगर्स, द हँड हॅज फाईव्ह फिंगर्स। बघा आता याच्यामध्ये फाईव्ह फिंगर्स, फिंगर्स काय आहे, नाउन आहे, आणि या नाउन बद्दलची संख्या काय दाखवते, फाईव्ह, म्हणजे ऍडजेक्टिव्ह। मग कोणते ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर। ठीक आहे, दुसरे एक्झाम्पल बघू। फ्यू कॅट्स लाईक कोल्ड वॉटर, फ्यू कॅट्स लाईक कोल्ड वॉटर। बघा याच्यामध्ये फ्यू हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, आणि कॅट्स काय आहे, नाउन आहे, आहे की नाही। फ्यू म्हणजे थोडे, थोड्या मांजरी काय त्यांना थंड पाणी आवडते, थोड्या मांजरींना थंड पाणी आवडते, म्हणजे फ्यू काय दर्शवते, आपल्याला काय दर्शवते, नंबर दर्शवते। म्हणून हे काय होईल, ऍडजेक्टिव्ह होईल, आणि कॅट्स काय आहे, नाउन आहे। ठीक आहे सर, या पद्धतीने आपल्याला काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह मध्ये तिन्ही प्रकारचे ऍडजेक्टिव्ह आपण बघितले। राहिलेला जो एक प्रकार आहे तो आपण उद्या पाहू, आणि जे दिलेलं वर्क आहे ते पूर्णच्या पूर्ण कॉपी करायचं। आणि इथेच थांबतो, सगळ्यांना गुड बाय, हॅव अ नाईस डे।